रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काही बदल होते का याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच बांगलादेशमधून आपल्या कांद्याला मागणी ही असते परंतु सध्या बांगलादेश हा पूर्णपणे अस्थिर हा झालेला आहे, आहे तर कोणत्या कारणासाठी बांगलादेश सध्या अस्थिर आहे याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो काल गोजेडांगा बॉर्डर येथून चाळीस गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर नऊ गाड्यांचा बॅलन्स काल गोजेडांगा येथे होता तर मेंदीपूर बॉर्डर येथून तेहतीस गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर नऊ गाड्यांचा बॅलन्स काल मेंदीपूर बॉर्डर येथे होता मित्रांनो अशा टोटल दोन्ही ठिकाणाहून मिळून त्र्याहत्तर गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेशातील कांदे अठ्ठावन्न रुपयापासून साठ रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेले आहेत तर नाशिक जिल्ह्यातील कांदे अठ्ठावन्न रुपयापासून त्रेसष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव नाशिक जिल्ह्यातील कांद्याला काल बॉर्डरवरती निघाले तर नगर जिल्ह्यातील कांदे एकसष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेले आहेत तर मित्रांनो काल बाजारभाव बॉर्डरवरती स्थिर पाण्यात मिळालेला आहे तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या भावामध्ये थोडीशी सुधारणा ही पाहण्यास मिळाल्या आहे तर मित्रांनो बांगलादेशात रविवारी पुन्हा हिंसाचार भडकलेला आहे पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांच्या सुरक्षा दलासोबत झालेल्या संघर्षात बहात्तर लोकांचा मृत्यू झालेला आहे मृतामध्ये चौदा पोलिसांचा समावेश आहे तर तेला तेरा पोलीस जगंज ठाण्याचे आहेत तिथे दंगलखोरांनी ठाण्यात घुसून हत्या केलेली आहे सरकारने देशाभरात बेमुदत संचारबंदी लागू करत तीन दिवसाची सार्वजनिक सुट्टी ही जाहीर केली आहे इंटरनेट सेवाही बंद केली आहे आरक्षणाच्या विरोधाच्या मुद्द्यावर वीस दिवसापूर्वी सुरू झालेले हे आंदोलन आता पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या एकमुखी मागणीत रूपांतरित झालेलं आहे मित्रांनो या बातमीवरून आपल्या लक्षात आलं असेल की आता बांगलादेशमध्ये ही संचारबंदी लागू करण्यात आलेली ला आहे आणि तीही बेमुदत इंटरनेट सेवाही बंद आहे त्यामुळे मित्रांनो आता एक्सपोर्ट ही कमी होणार असंही आपल्या लक्षात आलेलं असेल तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा